पनवेल शहर पुलिस के हत्थे चढ़ा ये है 58 वर्षीय मोहम्मद सलीम मुकीम असादी। मोहम्मद असादी को पनवेल पुलिस ने चीटिंग के केस में गिरफ्तार किया है। उम्र से तो बूढ़ा दिखने वाला आरोपी दिमाग से शातिर है, क्योंकि पुलिस के गिरफ्त में रहने के बाद भी आरोपी पुलिस को झांसा दे रहा है। त्याचं नाव आहे डॉक्टर मोहम्मद सलीम मुकीम असादी। हा 58 वर्षाचा इसम आहे। तो त्याला त्याचे टार्गेट शोधण्यासाठी त्या त्या शहरामध्ये जाऊन हॉटेलमध्ये रूम घेऊन राहतो। समोरच्या टार्गेटला विश्वासात घेण्यासाठी परिस्थिती निर्माण करतो आणि त्याप्रमाणे समोरच्या माणसाचे जे वीक पॉइंट आहेत त्याप्रमाणे त्यांना त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं वस्तू मिळाली वस्तू कॅश मिळत असेल कॅश असं घेऊन जातो आणि त्यांचं कोणत्याही सांगितल्याप्रमाणे काम करत नाही आणि त्यांना त्या वस्तू आणि पैसे परत न देता त्यांची तो फसवणूक करतो। त्या पद्धतीने मोहम्मद असादी पनवेल सहित पूना शहर में रहने वाले आम जनता को ठगी का शिकार बनाया करता था और उनसे लाखों रुपए ऐड कर फरार हो जाया करता था। इस आरोपी ने पनवेल शहर में रहने वाले 40 साल के साजिर नायर को ठगी का शिकार बनाया और साजिर के पास से 60,000 रुपए नकदी तथा उनके वैगन और कार लेकर मोहम्मद फरार हो गया था। पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध 351 पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 351/12 IPC कलम 420 आणि 406 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये त्यांनी फिर्यादी साजी कुमार नायर यांना प्रोजेक्ट लोन पास करून देतो असं सांगून प्रोजेक्ट लोनसाठी पेपर सबमिट करण्याचा खर्च म्हणून 50% रक्कम आता द्या आणि 50% रक्कम लोन पास झाल्यानंतर द्या असं सांगून त्यांनी 60,000 रुपये त्यांच्याकडनं घेतले आणि प्रोजेक्ट लोनचे पेपर चेंबूर येथे जमा करायला जातो तुमची गाडी द्या असं म्हणून त्यांची वॅगनार गाडी मारुती घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर त्यांनी काही काळ थोड्या वेळानंतर त्यांना त्यांच्या याच्यावर एक मेसेज पाठवला गॉड ब्लेस यू आणि त्यानंतर या लोका फिर्यादी यांनी त्याच्याशी संपर्क साधून त्याला माझे पैसे किंवा माझं लोन पास झालं की नाही माझी गाडी परत करून देतो असे विचारलं असता तो मी गाडी आज देतो उद्या देतो लोनचं काम चालू आहे असं सांगून त्यांना त्याने 5 ते 7 महिने झुलवत ठेवलं। साजिर को ठगी का शिकार बनाने के बाद मोहम्मद ने एक मोबाइल दुकान धारक को भी ठगी का शिकार बनाया और मोबाइल दुकान में से लगभग 90,000 रुपयों के मोबाइल लेकर वो फरार हो गया। इन मोबाइल का पेमेंट आरोपी चेक द्वारा दिया करता था, लेकिन जब यह चेक बैंक में गया तब यह चेक बाउंस निकला। ऐसी जानकारी सहायक पुलिस निरीक्षक मारुति यमगार ने दी। तो दूसरा केस मध्ये पुणे येथे पकडला गेला त्यावेळी फिर्यादी यांची खात्री झाली की तो त्याने आपलाही विश्वासघात करून फसवणूक केलेली आहे म्हणून त्याने आमच्याकडे फिर्याद दिल्यानंतर आम्ही त्याची फिर्याद दाखल करून तपास चालू केला। आरोपीला पुणे येथून आम्ही ताब्यात घेतलं। यातील फिर्यादी यांनी त्यांच्याकडे गाडी त्यांची नेलेली होती, त्या गाडीवरून पुन्हा पोलिसांना ट्रेस लागला त्याच्यामुळं हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। परंतु ह्याने आणखी काही लोकांना फसवलं असण्याची पनवेलमधील काही लोकांना फसवलं असण्याची दाट शक्यता आहे। आम जनता को चुना लगाकर ऐशो आराम की जिंदगी गुजारने वाले आरोपी को पनवेल शहर पुलिस ने सलाखों के पीछे डाल दिया है। कैमरामैन किरण पाटिल के साथ कर्नाला टीवी के लिए विक्रम बाबर की रिपोर्ट।